रशिया युक्रेन युद्धामध्ये सुमारे पाच महिन्यांमध्ये पहिल्यांदाच युद्धामध्ये ओलीस ठेवलेल्या नागरिकांची अदलाबदली करण्यात आली आहे दोन्ही देशांनी उभय देशांच्या दोनशेहून अधिक ओलिसांची सुटका केली संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर हे शक्य झाल्याचं रशियानं सांगितलं यामध्ये रशियाच्या दोनशे अडतीस तर युक्रेनच्या दोनशे तीस ओलिसांची सुटका करण्यात आली यामध्ये दोनशे चोवीस सैनिक आणि सहा नागरिकांचा समावेश आहे गेल्या बावीस महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये युद्धविरामाची काही चर्चा नाही मात्र या काळात दोन्ही देशांनी अनेकदा अशा पद्धतीने ओलिसांची सुटका केली आहे गेल्या वर्षी ऑगस्ट मध्येही ओलिसांची अदलाबदी करण्यात आली होती